टिकवायचं असेल तर अशा प्रकारची बहारदार खेळी करणं नक्कीच गरजेचं आहे। म्हणून अशा प्रकारची खेळी होते की पुन्हा एकदा ताकदवान संघाला प्रभावित करणारा हा सावळे संघ आपली ताकद पुन्हा पणाला लावतोय। हॅलो, तीन षटकार आणि जर तीन विकेट जर लागोपाठ घेईल त्यांना पायल एंटर्स पाहिजे, त्यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं इनाम। धन्यवाद दिनेश पाटील सर। तो बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। एक बिग फाइट। हॅलो, तीन षटकारांसाठी ऋषी नाईक यांच्यासाठी छकडेवाले प्रिया सोमनाथ मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं इनाम। आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवर अशा प्रकारची सुरुवात झाली आहे। ही सुरुवात अशी जर दमदार राहिली तर हे वातावरण जे आज थोडंफार तापलंय ते कदाचित आणखीन तापेल। ओवर टू संदीप पाटील सर। थर्ड अंपायर की मांग, तो थर्ड अंपायर के लिए मैदान के तरफ कमेटी की ओर से कैलाश खारकर इनसे गुजारिश है कि आपको बीच मैदान की तरफ थर्ड अंपायर के लिए प्रस्थान करना है। पहले गेंद के ऊपर एक बिग हिट बल्लेबाज ऋषि नाईक के बल्ले से यहां पर आ चुका है। गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं नीतीश कुरुंगले। तो ऋषि फिर से एक बार ऑन स्ट्राइक नीतीश कुरुंगले। पहली नेंड की तरफ से गेंद, काफी बेहद खूबसूरत गेंद थी। निश्चित रूप में कदमों से इस गेंद को निकाला था, कारपेट का इस्तेमाल दिखाई दिया। ऑन साइड में लॉन्गर की तरफ शानदार फील्डिंग, महज मिली सिंगल 1 रन। और इस 1 रनों के साथ ऋषि पहुंचे 7 पर, टीम का टोटल आ चुका है 7 रनों के ऊपर। गेंद काफी हवा में, और इसी के साथ ये देखिए दो खिलाड़ी आए थे, यानी कि निश्चित रूप में इस टूर्नामेंट की 7वीं कैच ड्रॉप होती भी, यानी कि कॉल न हो पाया। यदि कॉल होता तो निश्चित रूप में ये मौका बन सकता था, एक बल्लेबाज के विकेट का परिकांत हो सकता था। तो बिल्कुल ऋषि के लिए इनाम है, लेकिन खुद को खतरे में डालना होगा। यदि इस गेंद के ऊपर कैच विकेट की तरफ दी और विकेट ने कैच लपका तो ऋषि को 3000 का इनाम। वो तो आउट होंगे लेकिन वह ऊपर से इनाम भी मिलेगा। इनाम देने वाले हैं मयूर पाटिल। इस बीच ये गेंद हवा में है, हो ये देखिए किस्मत अच्छी है ऋषि नाईक की, काफी बेहतरीन एक बड़े विकेट का पतन होने वाला था लेकिन वो नहीं हो पाया। जिस तरह से दो गेंदों के ऊपर दो कैचेस ड्रॉप हुए, गेंदबाज नीतीश कुरुंगले की मैं सराहना करना चाहूंगा जो काफी बेहद खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन जो फील्डर हैं वो उन्हें सपोर्ट नहीं कर रहे हैं, ताकि जिस तरह से प्रफुल्ल केदारी ने जो कैच ड्रॉप किया था उसके बाद अक्षय केदारी जिन्होंने इस समय कैच ड्रॉप किया था। इससे एक बार ऋषि के लिए गेंद, लॉक हॉल में गेंद थी, गेंद को निश्चित रूप में काफी बेहतरीन तरह से खेला था लेकिन प्रफुल्ल वहां पर मौजूद थे। बिल्कुल रनों की कोई गुंजाइश नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। स्कोर कार्ड के ऊपर रनों की बात करें तो 10 रन, यानी कि 4 ओवर का मुकाबला है। निश्चित रूप में 4 ओवर के इस मुकाबले में 40-45 रनों का लक्ष्य बनाने की बिल्कुल कोशिश हो सकती है। लेकिन ये देखिए अंपायर के बगल से इस गेंद को निकाला, गोली की रफ्तार दिखाई दी, गेंद सीमा रेखा के बाहर, एक और बेहतरीन हिट 4 रनों के लिए। और इस 4 रनों के साथ स्कोर तेजी के साथ बढ़ रहा है, तकरीबन 14 रनों के ऊपर। सचिन पाटिल एक बेहतरीन स्कोरर,
हमें जानकारी देते हुए काफी अच्छी स्कोरिंग उनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए मिलती हुई दिखाई देती हुई। सो ऐसे में देखा जाए तो निश्चित तो ऋषि नाइक जो तकरीबन खेल रहे हैं 13 के ऊपर और जिस तरह से प्रदीप हेलो मुंबई का नक्की त्याज बराबर धर स्टेज वरच्या बॅनरला हिट केला ऋषि नाईक ने फक्त ऋषि नाईक वर असलेले प्रेम आहे की जर षटकार केला तर मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची नकद राशि परंतु स्टेज वरच्या बॅनरला हिट झाला पाहिजे। क्या बात है मयूर पाटील की एटीएम बँक तो खुल चुके हैं दिनेश पाटील सर बिल्कुल मंच के ऊपर जो स्टेज है काफी बड़ा स्टेज है बैनर भी काफी बड़ा है तो आसानी हो सकती है लेकिन लंबा हिट लगाना होगा ऋषि नाईक को क्योंकि काफी बेहतरीन बिग हिटर हैं और ये जो मैदान है गए साल का इतिहास देखा जाए तो ऋषि नाईक इसी मैदान के ऊपर छा चुके थे और यही ओडाफोन वहाल टीम थी जिन्होंने इस माजी खासदार चषक जो गए साल खेला गया था उसमें चैंपियनशिप पटकाए थी और ये देखिए क्लीन बोल्ड किया आते ही गेंदबाज अक्षय पवार ने पहली गेंद के ऊपर विकेट निकाला यानी कि प्रदीप मुंबई के मुंबई करके पारी का अंत होता हुआ। तो नक्की त्याज बराबर पायल एंटर्स पाहिजे त्यांच्याकडून कुणीही विकेट हॅट्रिक घेऊ दे किंवा कोणीही षटकारांचे हॅट्रिक घेऊ दे तब्बल 2000 रुपयाची नकद राशी म्हणजे खऱ्या अर्थाने या सामन्यासाठी पैशाचा पाऊस धोनीकडून पाडला जातोय। तो बिलकुल 14 रनों के ऊपर पहला झटका यहां पर लग चुका है। सो कुछ मैदान के अंदर है ना कि गिल्ली इस तरह से उड़ाए थी कि शायद जो एलईडी है निश्चित रूप में थोड़ी सी हेलो त्याचबरोबर एक अजीब गरीब पैसे अगदी आम्हाला जोरा जोरात सांगून सांगितलं जातंय की जर हॅलोजनची कुठली काच फोडली तर मयूर पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची नगद राशी पैशाचा पाऊस पडला जातोय आणि तेही जोरात सांगितलं जातंय की काच फोडली पाहिजे तर आमच्याकडून तब्बल 2000 रुपयाची नगद राशी मयूर पाटील यांच्याकडून क्या बात है अशा प्रकारच्या पैशाचा पाऊस पडला जाईल आणि काचाच फोडल्या जातील आणि काचा फोडण्यावर पैसेही मिळले जातील असे एकमेव टूर्नामेंट निश्चित जो डीजे ऑपरेटर हमारे मैडे है वो टेंशन में आए हैं सैंडी डीजे कि यहाँ पर नुकसान तो हमारा होने वाला है यदि काच टूटेगी तो जो डेकोरेटर्स है या अच्छी मेरे ख्याल से मयूर पाटील का इनाम जो लगाने का अंदाजा है वो काफी अलग है त्रिश पाटील सर बिल्कुल हमारे सचिन पाटील इनके वो भाई है छोटे भाई सो यहाँ पर पहला विकेट गिर चुका है यानी कि बेल्स कुछ टूट चुकी है क्योंकि इतने रफ्तार में इस गेंद को फेंका था अक्षय पवार ने जो पिछले मैच के हीरो बने थे निश्चित रूप में विदाउट किरण पवार के अलावा यहाँ पर टीम खेली थी सावला और उन्होंने वो जीत दर्ज की थी। तो मयूर रॉबिन खारकर आपको याद कर रहे हैं स्टेज के पीछे कुछ काम है तो रॉबिन खारकर आपको उस तरफ जाना है उन्होंने इशारा किया है क्योंकि वहां पर ढाबा है। तो बिल्कुल तमाम दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए कि एक बिग फाइट है कई दर्शक इस मैच का यूट्यूब के जरिए लाइव टेलीकास्ट देख रहे हैं कुछ देर पहले हमारे तो फिर से एक बार इस समय समीर पाटील ऑन स्ट्राइक थोड़ी सी अपील फाइनल खरीदन में खिलाड़ी वहां पर तैनात थे लेकिन जब तक कैच की तरफ पहुंचे तब तक से प्लानिंग भी थी एक रन बिल्कुल प्राप्त हुआ समीर पाटील के लिए
एक रनों के साथ समीर ने अपना नीचे खाता खुला किया। स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं तकरीबन 15 रन एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर इस समय चल रहा है अक्षय पवार के माध्यम से। एक बार अक्षय रेस्टम राउंड द विकेट अगेन और ये देखिए हवाई प्रहार किस तरह से होता है इसका उदाहरण दिखा है। एक और बड़ा है 6 रन ऋषि नाई के बल्ले से। जरूर बिल्कुल सचिन लकी मैदान दिखाई दे रहा है क्योंकि गए साल में भी इसी तरह की तूफानी बल्लेबाजी ऋषि नाइक ने यहां पर की थी। सो 4 ओवर का मुकाबला है। निश्चित रूप में रनों की रफ्तार काफी तेजी के साथ बढ़ रही है। 21 के ऊपर आ चुका है टोटल स्कोर। यानी कि अक्षय पवार जिन्होंने पहले गेंद के ऊपर विकेट निकाला था उससे अक्षय पवार के ऊपर आक्रामकता का रूप यहां पर लेते हुए ऋषि नाइक। ये देखिए किस तरह से पनिशमेंट मिली है। यानी कि पूरी तरह से उल्टा गेंद थी फायदा उठाया घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेला 6 के लिए। याचा अर्थ असा है कि आता मात्र षटकारांच्या हॅट्रिकसाठी पायल एंटरप्राइजेस त्यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची नकद राशी आणि या 2000 पासून आता फक्त एक षटकार दूर आहे। तर म्हणजेच हा सर्वांचा लाडका आणि या पंचकृतीचा खऱ्या अर्थानं अभिमान ऋषी नाईक। तो बिल्कुल 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आहे। थोड़ी सी टीम मीटिंग जरा जल्दबाजी करे वक्त जाए न होने दे। ऐसे में देखा जाए तो काफी बेहतरीन बल्लेबाजी हो रही है ऋषि नाइक के बल्ले से। अब इस गेंद के ऊपर यदि छक्का आता है तो 1000 यहां पर 2000 का इनाम पा सकते हैं ऋषि नाइक। ओ यहां पर बिल्कुल इरादा तो था लेकिन इरादा बिल्कुल स्पष्ट नहीं हुआ। कारपेट का इस्तेमाल दिखाई दिया। फाइन लेग रीजन में शानदार फील्डिंग लेकिन महज मिले 2 रन और इन 2 रनों के साथ ही साथ स्कोर आ चुका है 29 के। ऋषि नाइक यहां पर काफी आक्रामकता के साथ खेल कर रहे हैं इस बीच मैदान के अंदर। अक्षय पवार के ऊपर आक्रामक यहां पर होते हुए टैप करने की कोशिश थी शॉर्ट से लिमिट ऑफ तैनात है लेकिन बिल्कुल 1 रन निश्चित रूप में मिल सकती है और इसी के साथ ओवर की समाप्ति। महज 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और इन 2 ओवर के साथ स्कोर कार्ड के रन आ चुके हैं 30 रन एक विकेट के नुकसान पर। 30 रन तो बिल्कुल 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। अभी भी 2 ओवर का खेल शेष है लेकिन 2 ओवर में क्या होता है किस तरह से रनों की रफ्तार तेज होती है और किस तरह से रनों की रफ्तार कम की जाती है इसका जीता जागता उदाहरण जानने के लिए चलते हमारे साथी समालोचक मित्र और इस टूर्नामेंट को पूरी तरह से हैंडल कर रहे हैं हमारे बेहतरीन कमेंटेटर बेलवली के एक बुलंदाबाज दिनेश पाटिल सर इनके पास। धन्यवाद संदीप सर। तर नक्कीच पाहुणी शौर्य तुझं पुढे अरे मृत्यूही नतमस्तक झाला। पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला। स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। लक्षात घ्या मित्रांनो की मातीसाठी जगायचं कसं आहे माझ्या राजानं शिवबानं शिकवलं तर मातीसाठी कसं मरायचं हे मात्र माझ्या शंभू राजानं शिकवलं। आणि अशीच माती जे माझ्या राजानं स्वराज्य निर्माण केलं आहे कारण वेलीचं शस्त्र उचललं म्हणून भगव्याचं हे विश्व राहिलं। राजा तुम्ही होता म्हणून आम्ही हे स्वराज्य पाहिलं। तिसऱ्या पंतांची कामगिरी आणि अशा माझ्या राजानं निर्माण केलेलं स्वराज्य आपल्या हातात आहे त्याचं सुराज्य कसं करायचं ते आणि ते सुराज्य करण्यासाठी आपल्या मातीसाठी लढण्यासाठी पुन्हा एकदा ही मांदियाळी आता मात्र खेळाडूंची मांदियाळी क्रिकेटच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक करण्यासाठी सज्ज होते। 2 संघ वोडाफोन वहाळ बनाम स्पंदन स्पोर्ट्स सावळा या 2 संघादरम्यानची लढत गोलंदाजीच्या मार्गवर
आणि हा मात्र लगावला गेलाय षटकार आणि इकडे पैशाचा पावसाला भर येतोय. कदाचित त्या पैशाचा पावसामध्ये कदाचित आमच्या सारखे पामर वाहूनही जातील, कारण षटकारांच्या हॅट्रिक साठी पायी रेंटर्स पद्धतीचे पैसे आज बाहेर खतखतायत. ते आता मात्र लगावले गेलेत तब्बल 3000 रुपये. षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपये आणि ऋषी नायकने ते पैसे खिशात घालावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु चांगले प्रयत्न ऋषी नाईकचे. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 36 वरती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 2.2 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. वाटा शॉट अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय हा षटकार. अप्रतिम खेळ आणि पुन्हा एकदा पायल एंटरप्राइजेस यांचे लगावले 3000 रुपये. पुन्हा एकदा एका षटकारानं लांब. तर बघायचं हा षटकार लगावले जातोय का, कारण हा षटकार लगावलं जाणं गरजेचं आहे ते आमच्या या 3000 रुपयासाठी. ऋषी नाईक एक मोठ वादळ, जेवढा आक्रमक स्वभावात तेवढाच क्रिकेटच्या खेळामध्ये ताकदवान खेळाडू. 27 चेंडूमध्ये 92 धावांची खेळी करणारा हा एक बहारदार खेळाडू आणि यंदाच्या मोसमामध्ये या खेळाडूची बॅट खऱ्या अर्थाने तळपतीये. तोच फलंदाज 8.85 गाठणारा यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू, उत्तमात उत्तम सर्वोत्तम. 3000 रुपयाची मोहर या चेंडूवर लगावली गेली आहे. या चेंडूवर लगावली गेली आहे तब्बल 3000 रुपयाचा पायल एंटरप्राइजेसचा सिक्का आणि कमावले तब्बल 3000 रुपये. ATM खुला झालाय, वरचा खिस्सा खाली झालाय आणि 3000 रुपये आता मात्र आमच्याकडे जमाही झालेत. चेंडू द्यायचे, चेंडू कधीही हरू दे. खरे अर्थानं सावळ्या संघाच्या गोलंदाजाची लखतरा आपल्या वेशीवर टांगताना अप्रतिम आणि बहारदार खेळ केला जातो ऋषी नाईकच्या माध्यमातून. 13 हाफ सेंचुरी. राखीव खेळाडू 2 वेळा चुकला आणि सांगता सांगता मीही चुकलो, कारण सांगणार आणि सांगत गेलं. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, कारण तुम्ही सांगता आणि बोलतो आम्ही आणि रेकॉर्ड आमचे चुकीचे आहेत, कारण घरी बसलेले अंतरुणातून आम्हाला शिव्या देत आहेत की रेकॉर्ड माहीत नसतील तर सांगू नका. म्हणून प्लीज विनंती करते की प्रॉपर रेकॉर्ड सांगा, कारण हा आपला खेळाडू आहे. मोठं होणं आम्हाला नेहमीच आवडेल, आवडतो, कारण यांचाच खेळ पाहण्यासाठी आपण कित्येक ठिकाणी जातो. जोरदार अपील, डायरेक्ट हिट, हिटचा प्रयास चांगला होता, परंतु ही डायरेक्ट हिट मात्र आपल्या अंगलट आली, अंगावर आली आणि एक धाव आणखीन बहाल झाली. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 50 गाठली 3 षटकांमध्ये. अप्रतिम आक्रमक फलंदाजी कशाला म्हणायची. संदीप सर आपण नेहमी पाहिलंय यंदाच्या मोसमामध्ये ओढापण वाल संघाने एक फिनिक्स भरारी घेतली आहे. अप्रतिम दर्जेदार खेळ केलाय, आपल्या कर्तृत्वावर आपल्या हिमतीवर अप्रतिम खेळ करणारा हा ओढापण वाल संघ आहे. आणि अशा प्रकारचा हा चेंडू मात्र गगनभेदी 15 चेंडू 54 धावा एकट्या वाघाच्या. आणि खऱ्या अर्थानं अप्रतिम, हॅट्स ऑफ मिस्टर ऋषी नाईक. पुन्हा एकदा आपले स्फोटक खेळी आम्ही याची देही आणि याची डोळा अनुभवलं. हे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी भाग्य आहे. आणि या एका षटकामध्ये सचिन कुरंगळेच्या 4 उत्तुंग षटकार, 3000 रुपयासहित धावा लुटल्या तब्बल 26 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 56. म्हणजे सर्वात मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आगे चूक करतोय हा ओडाफोन वहाळ संघ. ज्या ज्या मैदानावरती या ऋषी नाईकची बॅट तळपली आहे त्या त्या मैदानावरती या वहाळ संघाला रोखणं नेहमीच कठीण झालंय. ज्या सावळे संघाला क्या बात आहे, स्ट्राईक सोडून नॉन स्ट्राईकला जाऊन सुद्धा पुन्हा बॅट हवेत आपल्या धरती प्रेक्षकांसाठी ही सलामी दिली आहे. ऋषी नाईक तुझ्या बॅटला नक्कीच सलाम करा. अप्रतिम खेळ यंदाच्या मोसमामध्ये मी नेहमी सांगतो की जेवढा आक्रमक स्वभावातून त्याच्या कित्येक पटीनं दुय्यम आक्रमक आपल्या खेळातून आणि यालाच म्हणतात जबाब देणं. 7 चेंडूवरती सुटलेला
सुटलेला झेल ज्याप्रमाणे इतिहास साक्ष्य आहे की सुटलेला झेल आणि हे दिलेला जीवनदान की ज्याप्रमाणे प्रतापराव गुजरांनी दिला होता बहलोल खानाला माफी दान दिला होता जीव आणि त्या जीवाने मात्र प्रतापराव गुजरांचा जीव घेतला म्हणून हे दान देणं जीवनदान देणं हे बऱ्याच वेळेला अंगलट आलंय हर्षेल गिफ्ट न सोडलेला झेल वर्ल्ड कप हातातून फेकल्यासारखा फेकला होता अशा प्रकारचे जीवनदान बऱ्याच वेळेला महागडे आणि आज आपण त्याची मात्र प्रचिती ते अनुभवतोय अतिशय सुरेख बहारदार खेळ तोडीस तोड परंतु तोडीस तोड नाही आणि अशा प्रकारे समीर पाटील मात्र फलंदाज बाद परंतु चांगली गोष्ट यासाठी की स्ट्राईकवर आला ऋषी नाईक पुन्हा एकदा पैशाला हा ऊत येतोय कारण खऱ्या अर्थानं जर लागोपाठ तीन षटकार लगावल्या गेले तर पायर एंटर पाहिजेस यांच्याकडून ऋषी नाईकसाठी तब्बल 2000 रुपयाची नकद राशी क्या बात आहे नुसता पैशाचा पूर धो धो वाहतोय पैसा आपल्या बॅटचा तडाखा दाखवत डिस्प्ले फोडण्याचा इर्यादानं हा फटका लगावला अप्रतिम फटका मिडविकेट आणि चेंडू फेकायचा आहे वाईडेस मिडविकेटच्या दिशेनं चेंडू गेला आणि चेंडूनं गाठली सीमारेषा अप्रतिम चौकार अनुशी या पूर्वार्धामध्ये मात्र वडापल वहाल संघाच्या एकट्या वाघानं पूर्णपणे चितपट केलंय असं म्हटलं या गोलंदाजीला सावळे संघाचा कारण खऱ्या अर्थानं संदीप सर ज्याप्रमाणे आनंद उपभोगला होता परंतु जीवन किती क्षणभंगूर आहे हे या सामन्यामधून पाहतोय काही मिनिटापूर्वी जो आनंद चेहऱ्यावर दिसला होता सावळे संघाचा तो आनंद आता ओसरताना आपण इथे पाहतोय परंतु अजूनही पूर्वार्धामध्ये झालं असेल तरी उत्तरार्ध बाकी आहे कारण खऱ्या अर्थानं तुम्हाला मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मोठा टार्गेट सेट केला जातोय क्या बात आहे क्या बात आहे लॉंगॉनच्या डोक्यावरून हा लगावलाय आणखीन एक मनगटी षटकार क्रिकेटची परिपक्वता आणि क्रिकेटमधली प्रगल्भता सिद्ध करत आपल्या या पंचकृषीमधला हा अनमोल हिरा का समजला जातो अंबिका ट्रॉफीमध्ये का निवड केली जाते का बऱ्याचशा मोठ्या ओपन टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला खेळवलं जातं याचं उत्तर आपल्या बॅटनं देताना आणि आपल्या गावाचा झेंडा अटकेपार रोवताना हा ऋषी नाईक पुन्हा एकदा सज्ज अप्रतिम फटकेबाजी लागोपाठ 3 षटकार लगावले तर ऋषी नाईक यांच्यासाठी पायल एंटरप्राइजेस यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं नकद राशी दैव देत आणि खऱ्या अर्थानं कर्म नेत क्या बात आहे नोबॉल कॉल 1+6 ऊपर से फ्री हिट सोने पे सुहागा दुग्ध शर्करा योग कारण नोबॉल आला षटकार आला घर फिरले की घराचे वासे ज्याप्रमाणे घरा घरा फिरायला लागतात त्याप्रमाणे आता मात्र क्षणभंगूर झालाय संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 73 वरती थ्री हिट असणाऱ्या चेंडूवरती पहिला नो सचिन पाटील अतिशय दक्ष चाणाक्ष गुणलेखक की ज्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही आणि खूप कमी वेळात या सचिन पाटील उलवा या भूमिपुत्रानं मात्र खऱ्या अर्थानं उत्तम कामगिरी केली आणि आपला नाव या क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने पसरवला ही खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे सचिन कारण क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होणं कारण शाबासकी कोणालाही नाही मिळत परंतु आपल्या बॅटचा तडाखा दाखवत मिडविकेट आणि पुन्हा एकदा कौकोणाच्या मधून चेंडूला फेरकून दिला वाईडेश मिडविकेटच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडूनं गिरकी घेतली चेंडूनं गाठला आपलं ध्येय आणि गाठली सीमारेषा आता हा खण खणीत चौकार धाव संख्या 77 तो पैशाचा पाऊस थांबला आणि धावाही यायला लागल्या आणि आता मात्र रिलॅक्स झालाय हा कम्प्लीट वोडाफोन वहाल संघाचा तंबू कारण त्यांना अवाक्यात काहीतरी दिसायला लागलंय
जेवड़ी स्तुति करावी तेवड़ी कमी ज्याप्रमाणे वाइड सर्टिफिकेट ची एरिया आपल्या नावावर सातबारा करावा अशा प्रकारचा हा सातबारा आपल्या नावावर केला जातोय आणि लागोपाठचा तिसरा चेंडू त्याच दिशेने भिरकावला जातोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन ठेपली तब्बल 83 आणि उच्चांक गाठलाय वैयक्तिक ऋषी नाईक याच्या धाव संख्या मात्र 80 सामना जर का 5 षटकांचा असता तर आणखीन एक सेंचुरी एक शतक कदाचित पाहता आलं असतं नीटसा बैटर आला नहीं है चंडू जो डीप एक्स्ट्रा कवर ऐसी दिशे तरी ही आला हा चौकार अप्रतिम फटकेबाजी तमाम रसिकांना मैं विनंती करेन कि मोट्या टाया जाहादरा रिसीव वेल प्लेड अनबिलेबल अमेजिंग बैटिंग अतिशय दर्जेदार खेल ब्रांड है कि ज्याप्रमा खरे अर्थान ब्रांड का समझला जो खेलाची परिपक्वता मनापासून सिद्ध केली आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 87 वरती आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि भला मोठा डोंगरा एवढा स्कोर तो म्हणजे जिंकण्यासाठी 88 धावा हलो 20 चेंडू आणि 84 धावांची एक मोठ वादळी खेळली गेली ऋषी नायकना आणि संघाचं आव्हान सत्त्याऐंशी धावा संघाच्या आणि वैयक्तिक 84 क्या बात है सिंहाचा वाटा कशाला म्हणावं हे दाखवून दिलंय आणि आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर कशी घेतली जातीय दोन फलंदाज लगेच पाठवायचे आहेत शत्रुरक्षणही साधवायचे ऋषी नाईक कारण जास्त विचार करण्यासारखे सामन्यामध्ये काय राहिले असं वाटत नाहीये परंतु जर का या सामन्याला कलाटणे देण्याचा धाडस या अक्षयने आणि सचिन कुरंगलेने तर केलं एक क्षमता या दोन खेळाडूंमध्ये ज्या सचिन कुरंगलेचा मी नाव बऱ्याच टूर्नामेंटमध्ये घेतो कारण त्यांनी बरीचशी मैदानं गाजवलेत त्या सचिन कुरंगलेकडून अपेक्षा मोठी असणार आहे मोठी नाही तर 22 सरासरी राखायची आहे आणि 22 सरासरी राखण्यासाठी वाघाचं काळीज घेऊन खेळावं लागणार आहे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लगावा लागणार आहे सामना लगेच सुरू करायचा आहे हितगुज कमी करा आणि सामना सुरू करा येणारे 24 चेंडू 87 धावांचं आव्हान 88 धावांचं आव्हान काय घडतंय काय बिघडतंय पहिल्या दोन षटकांसाठी सामना एकतर्फी जाईल की सामन्यामध्ये रंगत येईल याचं धावतं वर्णन आपल्यासमोर मांडतील मराठी आणि हिंदीचे मुलुक मैदानी तोफ म्हणून संबंधित जाणारी आणि रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सर्वे सर्व अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील मॅन फ्रॉम मुरवी धन्यवाद दिनेश पाटील सर बिलकुल चलते मैदान की तरफ एक बिग फाइट यानी कि जिस तरह से ऋषी नाईक यहाँ पर छा चुके थे और काफी इस इनिंग को पूरे दर्शकों ने एंजॉय किया क्योंकि दर्शक इसी उम्मीद में आते हैं कि इस तरह की पारी देखने का सौभाग्य प्राप्त हो सो ऐसा यहाँ पर देखने को मिला निश्चित रूप में क्रिकेट में एक कैच कितनी नाक मानी जाती है इसका उदाहरण दिनेश पाटील सर यहाँ पर हमने देखा क्योंकि 7 रनों के ऊपर जिस ऋषी नाईक का कैच छोड़ा उसी ऋषी नाईक ने यानी कि 20 गेंदों में 84 रनों की नायाब पारी के लिए क्रिकेट है लेकिन ये देखिए ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है क्यों नहीं दिया जाए क्योंकि यहां से टारगेट काफी ऊपर है और ऐसे में इस टारगेट के अचीव करना है तो हर एक गेंद के ऊपर टारगेट होगा 6 या 4 का सो ऐसे में देखा जाए तो निश्चित रूप में थर्ड अंपायर की मांग की गई है तो थर्ड अंपायर के लिए मैदान की तरफ प्रस्थान कर रहे हैं हमारे थर्ड अंपायर कैलाश खारकर इस समय मैदान के अंदर तो देखना है अक्षय पवार के बल्ले से निकलता हुआ एक दंदनाता हुआ छक्का जिस अक्षय पवार ने पिछले मैच में दिनेश पाटील सर निश्चित रूप में नायाब पारी खेली थी धिगोड़ा जैसे टीम को यहां पर शिकस्त दी थी जब समीकरण 2 गेंदे 6 का आया था उस समय उन्होंने एक लाजवाब छक्का लगाया था और उस मुकाबले को जीता कर दिया था वही अक्षय पवार
इस पीछे केन फुल टॉस थी बिल्कुल, यानी कि देखा जाए तो बल्ले के पल्ले गेंद नहीं दिखाई दी और इसके साथ गेंदबाज थोड़े से सुकून से दिखाई दिए, यानी कि प्रवीण मुंबईकर जो गेंदबाजी के तौर पे हैं। ये देखिए थोड़ा सा स्लोअर गेंद फेंकने का प्रयास था, फुल लाइन की गेंद थी, लेकिन ऐसे में देखा जाए तो इरादा स्पष्ट नहीं दिखाई दिया अक्षय पवार का। खुद को कोस रहे हैं कि इतनी अच्छी गेंद होने के बाद भी बीट कैसे हुए, लेकिन यहां से देखा जाए तो गेंद देखने से पहले बल्ला उठाने के कोशिश में दिखाई दिए अक्षय, और ऐसे में एक रन तो जरूर मिली है। इस पीछे देखिए काफी बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक था सचिन कुरंगले के माध्यम से चार रनों के लिए, और चार रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 11 के ऊपर, यानी कि प्रति ओवर 22 का औसत यहां पर पूरा करना है, क्योंकि 88 का टारगेट यहां पर अचीव करना है। इस पीछे गेंद हवा में है, पॉइंट की तरफ से इस गेंद को निकालने की कोशिश की थी, गेंद जा रही है बिल्कुल टिप एक्स्ट्रा कवर की तरफ, अच्छी फील्डिंग, लेकिन महज 2 रन पूरे किए हैं सचिन ने, और इन 2 रनों के साथ ही साथ स्कोर आ चुका है 13 के ऊपर। 13 रन गेंदबाज प्रवीण मुंबईकर, जिनके पहले गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद बिल्कुल नियंत्रण के साथ गेंदबाजी करने का प्रयास यहां पर, ये देखिए विवश किया बल्लेबाज, सचिन को सम्मान दिए देने के अलावा कुछ नहीं कर सकते थे, क्योंकि इतनी खूबसूरत गेंद थी, ब्लॉक हॉल में गेंद थी, सम्मान दिया इस गेंद को, 1 रन बिल्कुल महज मिली सिंगल, और इसके साथ 1 रनों के साथ ओवर की समाप्ति दिखाई दी, यानी कि पहला P1 का ओवर समाप्त हो चुका है जिसमें रन आ चुके हैं तकरीबन 14 रन, यानी कि अब 18 गेंदें बचे और जीतने के लिए 74 रनों की दरकरार, 74 रन बिल्कुल चाहिए। तो बिल्कुल अब 18 गेंदें 74 चाहिए, ताकि पहली ओवर खेली थी वोडाफोन वहाल ने जिसमें 14 आए थे, 1 रन पीछे जरूर है, लेकिन बाकी के 18 गेंदों में मेरे ख्याल से 73 बनाए थे, लेकिन ऋषि नाइक जैसे बल्लेबाजी यहां पर करनी होगी यदि इस मैच को जीतना है तो। लेकिन अक्षय पवार के ऊपर उम्मीदें खास तौर पे कूट कूट के भरी है इस सावले टीम की, क्योंकि विदाउट किरण पवार के टीम खेल रही है, यदि किरण पवार होते तो बिल्कुल दर्शक शायद उम्मीद लगाए हुए थे कि रन चेस भी हो सकते थे, लेकिन क्रिकेट ऐसा खेल है कि एक बल्लेबाज लग जाता है तो मुकाबला निश्चित रूप में खराब मोमेंट से अच्छे मोमेंट में भी आ सकता है। सो यहां से सचिन कुरंगले के माध्यम से एक रिवर्स में शॉट खेला 6 के लिए, एक बेहतरीन दंदनाता हुआ छक्का। तो फिर से एक बार थर्ड अंपायर, अच्छा थर्ड अंपायर के लिए अधीर भगत छुगनबाजी के तौर पर आए हैं, यहां से देखा जाए तो एक बेहतरीन विकेट सचिन कुरंगले के माध्यम से दिखाई दे रहा है, और निश्चित रूप में सचिन की बात करें तो 40 प्लस के भी एक अच्छे खिलाड़ी हैं, और जब 40 प्लस की टूर्नामेंट रहती है उसमें भी ये खिलाड़ी हमेशा अच्छा खेल परफॉर्मेंस दिखाते हुए हमेशा देखने को मिलता है। फिर से एक बार अधीर एकदम उर्दू विकेट रिवर्स का सिलेक्शन, फिर से एक बार दूसरा छक्का, बैक टू बैक 2 छक्के सचिन के बल्ले से निकलते हुए, और इस 6 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 26 रनों के ऊपर 26 रन, यानी कि एक अच्छा प्रयास कोशिश हो रही है, क्योंकि टारगेट बड़ा जरूर है लेकिन क्रिकेट की भाषा में नामुमकिन नहीं है, क्योंकि यहां से देखा जाए तो यदि उम्मीद होगी तो निश्चित रूप में टारगेट पार भी किया जाता है, लेकिन ऐसे में देखा जाए तो बिग हिट 2 बिग हिट यहां पर सचिन कुरंगले के माध्यम से देखने को मिल रहे हैं, कि यहां पर अधीर के ऊपर तीसरा छक्का लगा सकते हैं, इस उम्मीद में हमारे दर्शक पूरी तरह से तीखी नजरें जमाए हुए हैं
बीच मैदान के अंदर सचिन कुरुंगले के इस बल्लेबाजी के ऊपर। सो फिर से एक बार अधीर राइटम और द विकेट किट पास के लिए तैयार। ये देखिए फिर से एक बार रिवर्स का सिलेक्शन, लेकिन इस बार नहीं चूके और बिल्कुल ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, लेकिन यहां से पैड से लगी गेंद और इसके साथ लेग बिफोर के रूप में बल्लेबाज सचिन कुरुंगले के पारिकान। और इस टूर्नामेंट का आज की रात में पहला LBW दिखाई दिया है सचिन कुरुंगले के रूप में। और यहां से देखा जाए तो सावले टीम को लगता हुआ पहला झटका, टोटल की बात करें तो स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं तकरीबन 26 रन, यानी कि जीतने के लिए 88 का टारगेट है, लेकिन ऐसे में 88 का पीछा करते हुए दूसरा ओवर चल रहा है। तीन गेंदे अब तक फेंक चुके हैं और तीन गेंदों की बात करें तो निश्चित रूप में तीन गेंदों में 12 रन खर्च किए अधीर भगत ने, जिसमें एक सफलता अभी अभी जिन्होंने प्राप्त की है। ओहो, इस बीच गेंद, लेकिन जजमेंट के साथ इस कैच को लिया और इसके साथ एक और विकेट का पतन, बैक टू बैक दूसरे विकेट का पतन अधीर भगत को मिली, यह दूसरी सफलता इस ओवर में। छीरो के ऊपर सातवां खिलाड़ी यहां पर आउट होता हुआ बल्लेबाज प्रीतेश रितेश मते के पारिकान। 26 के ऊपर दूसरा झटका। अब समीकरण की बात करें तो निश्चित रूप में बच्ची भी गेंद है चौदह गेंदे 62 रनों की जरूरत, लेकिन इस समय आई एक रन और इस एक रनों के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके हैं तकरीबन 27 रन। अब 13 गेंदे जीतने के लिए निश्चित रूप में 61 रनों की जरूरत। काफी यहां पर फासला बड़ा बन रहा है, अंतिम गेंद है शोर की। हो इस बीच ये देखिए किरण पवा, अक्षय पवार के बल्ले से निकलता हुआ एक और दंडनता हुआ छक्का, उम्मीद यहां पर अभी भी छोड़ी नहीं है और उम्मीद का दिया अभी भी यहां पर जल रहा है बीच मैदान के अंदर अक्षय पवार के रूप में। और अक्षय के बल्ले से निकलता हुआ यह दूसरा दंडनता हुआ छक्का, यानी कि टारगेट की बात करें तो टारगेट अच्छा चल रहा है, बिल्कुल ईंट का जवाब पत्थर से मिल रहा है, ताकि पहली ओवर में निश्चित रूप में रन आए थे 14 और इस ओवर में रन आए 19, यानी कि तकरीबन रनों की बात करें तो रन आ चुके हैं दो ओवर के बाद 33 रन। अब जीत के लिए समीकरण की बात करें तो 12 गेंदे बचे हैं, 55 रनों की जरूरत, लेकिन यहां पर आने वाले 12 गेंदों में 55 का टारगेट किस तरह से अचीव किया जाता है, क्योंकि यहां पर पिछले 12 गेंदों में निश्चित रूप में ओडापन वहाल टीम ने 57 बनाए थे, आप 55 बनाने हैं जीतने के लिए, लेकिन क्या होगा मैदान के अंदर इस कुरुक्षेत्र में, किसकी जीत होगी किसकी हार होगी, इसका जीता जागता उदाहरण जानने के लिए चलते हैं माइक्रोफोन के ऊपर हमारे साथी समालोचक मित्र दिनेश पाटिल सर। कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हारा वही जो लड़ा नहीं, लड़ना होगा लड़ा व लगना रे। जर 12 चेंडू में 57 धावा जमू शकतो ओडापण वहाल संघ, तर 12 चेंडू मध्ये 55 धावा का नाही याचं उत्तर शोधावं लागणार आहे, ते म्हणजे या प्रफुल केदारीला, अक्षय पवार आणि प्रफुल केदारी, ते उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये हम भी किसी से कम नाही हे दांडग उत्तर देताना पहिल्या चेंडूवर लगावला काऊ कोरोनाच्या डोक्यावरून हा षटकार। क्या बात है, ज्या प्रमाणे सामना साधा दिसतो तेवढा साधा सामना नाही आहे, कारण अक्षय पवार आणि प्रफुल केदारी सारखी ताकदवान फलंदाजी अजूनही मैदानात, 11 चेंडू 49 धावा, बॅट मात्र मिस टाईम झालाय, चेंडू खूप वेळ हवे, क्षेत्ररक्षक मात्र जोरदार धावतोय, चांगला प्रयासी झाला होता, परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र नजर हटी आणि दुर्घटना घटी, आणि दुर्घटना घडता घडता मात्र लुटल्या गेल्या तब्बल 3 धावा, म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर 2 चेंडूवर धावा आल्या 9 आणि समीकरण बदललं 10 चेंडू आणि 46 धावांचं आव्हान। आणि या श्रृंखलेमध्ये सचिन पाटील सांगतायत की पहिल्यांदा 3 धावा, पुन्हा एकदा
तिसऱ्या पंचांचं काम, तिसऱ्या पंचाने आता मैदानातच राहावं असं माझं प्रामाणिक मतच झालंय. सामना सुरू करायचा आहे. खरे अर्थानं संदीप सर ही एक स्ट्रॅटर्जी असते खेळाची, ही रणनीती आहे खेळाची, प्रेशर क्रिएट करण्याची ही पद्धत. आणि खरे अर्थानं ज्याप्रमाणे स्लेजिंग आणली ऑस्ट्रेलियानं, अशाच प्रकारचा हा एक आणखीन एक खेळ आपण या मैदानामध्ये पाहतोय. तिसऱ्या पंचाचं काम पुन्हा एकदा पाहतायत कैलास खारकर साहेब. तर गोलंदाजीच्या बहुल्यावर आकाश घरत, 10 चेंडू 46 धावांचं आव्हान. अक्षय पवार आपल्या भावाची जागा चालवताना, किरण पवार या संघामध्ये नाही आहे परंतु ती कमी कुठेही दाखवून दिली नाही. आणि पहिला सामना जिंकल्यानंतर प्रफुल्ल केदारने सांगितलं होतं, सांगितलं नाही तर इशाराच असा होता, हम भी किसी से कम नाही, आणि दाखवून दिलंय. हे फक्त सिद्ध करायचं असेल. सामन्याला विलंब लावू नका प्लीज, एवढ्या धावा होऊन सुद्धा एवढा सामना गरम व्हावा. खऱ्या अर्थानं या सामन्याची यशोगाथा आहे. शॉर्ट चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून फक्त खेळाडूंना प्रेक्षक बनवलं. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी उलव्या गावापर्यंत पोहोचला आणि धावा लिहिल्या गेल्या 6 धावा. व्हॉट अ मॅच, अप्रतिम बॅटिंग, तोडी इस्तोड, हीट का जवाब पत्थर से. तुम्ही लुटलेल्या धावा आम्ही ही काढू शकतो. हा सामना आता कुठेतरी विचार करायला लागलाय तर वडापण वहाल संघ. मी तर म्हणे की एवढ्या मोठ्या धावा उभ्या केल्यानंतर एवढा विचार करायला लागण्यामध्येच हे संपादन होतं. 9 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण. 9 चेंडू 40 धावा, व्हॉट अ बॅट. अप्रतिम सामना आपण पाहतोय, अतिशय दर्जेदार सामना. संदीप सर एवढ्या धावा होऊन सुद्धा अजिबात कात टाकली नाही, की कात टाकून पुन्हा नवं रूप धारण केलं आणि या सामन्यामध्ये शिरकाव केलाय. अक्षय पवार आपल्या भावाचा वारसा आणि वसा चालवताना, आता मात्र बॅटचा अंदरुणी हिस्सा लागला आणि शॉर्ट फायनलच्या दिशेनं हा झेल टिपला गेला आणि कुठेतरी राहत की सास घेतली ती ओढापण वहाळ संघानं. अक्षय पवारच्या खेळीचा अंत. सुरेख फटकेबाजी केली होती या सामनात तापवण्यासाठी, अप्रतिम फलंदाजी केली. याच अक्षय पवारनं आपण पाहिलं होतं संदीप सर निहाळ स्पोर्टच्या माध्यमातून ज्या वेळेला तंटामुक्ती अध्यक्ष अमितभाई मुंगाजी आणि आदरणीय निलेश गायकवाडच्या माध्यमातून ओव्हरऑल टुर्नामेंट झाली, तिथे गोलंदाजी करताना 3 चेंडूवर 1 धाव असताना याच अक्षय पवारनं सामना वाचवला होता. की जो अक्षय पवार मॅच टर्निंगचा बादशाह बराच वेळेला असतो, क्षेत्रक्षणामध्ये दाब क्षेत्रक्षणामध्ये तो दादा फिल्डर म्हणून ओळखला जातो, तो मात्र आता परतलाय आणि कुठेतरी सुटकेचा एक श्वास घेतला गेलाय ओढापण वाळ संघाच्या तंबूमध्ये. 8 चेंडू 40 धावा, प्रत्येक चेंडूवर फक्त आणि फक्त फटका, परंतु फटकाच लगावला जाणार. अप्रतिम फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून हा गेला आणखीन एक षटकार. व्हॉट अ मॅच, अप्रतिम दर्जेदार. 7 चेंडू 34 धावा. जर का ह्या चेंडूवर षटकार आला तर सामना पुन्हा एकदा चांगल्या कंडिशनमध्ये येईल. व्हॉट अ मॅच, डोळ्यांचे पारणे फिटवणारा सामना. क्रिकेटचं हे मादक सौंदर्य आपण इथे पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू फरता वेगानं फेकलेला हा चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला स्ट्रक्चर ऋषी नाईकनं आणि अशा प्रकारे हा चेंडू मात्र झाला निर्धाव आणि समीकरण येऊन ठेपलं. 6 चेंडू 34 धावा, संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 48 वरती. संदीप सर ज्या या सामन्यामध्ये 61 धावा झाल्या असत्या तर मात्र नक्कीच वडापण वहाल संघाला विचार करायला लागला असता. परंतु आत्ता खूप सारा विचार तुम्ही करू नका, सामना लगेच सुरू करा, कारण 6 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान आहे. चला सामना सुरू करायचा आहे. त्याचबरोबर नवजीवन मुलेखन संघात संघनायक आपण खूप सारा आराम केला, आता प्रॅक्टिस करा आणि मैदानामध्ये या. यायचं आहे मुलेखन संघाचा संघनायक, आपण येऊन या कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे आणि सामना लगेच सुरूही करायचा आहे. संदीप सर खऱ्या अर्थानं मी म्हणेन
सावळे संघाचं काय होईल हे आपल्याला माहित नाही, परंतु सावळ्या संघानं ओढापण वाळ संघाला 87 धावा करून सुद्धा विचार करायला लावला, हा खरा विजय सावळे संघाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे। कारण 87 धावा म्हणजे साधं सोपं आव्हान नाही आहे, त्या आव्हानाचा पाठलाग करताना जिद्दीनं आणि खऱ्या अर्थानं सकारात्मक दृष्टिकोनातून हा संघ खेळला आणि ह्या धावा आम्ही करू शकतो हे मात्र प्रत्येक चेंडूवर दाखवून दिलं। 6 चेंडू 34 धावा, प्रफुल्ल केदारेच्या मनगटामध्ये क्षमता आहे, कारण त्याच्यापेक्षा सर्वात लांब षटकार ऋषी नाईकच लगावतो, म्हणजे ऋषी नाईक विरुद्ध प्रफुल्ल केदारी। गोलंदाजीच्या मार्कवर प्रतीक पाटील आपल्या फिरकीवर गिरकी घेतली आणि प्रफुल्ल केदारी सुद्धा हसून फसला, म्हणजे फसून हसतोय। जर मोठा फटका लगावला असता तर सामन्यामध्ये जानही राहिली असती, परंतु आता मात्र जान राहिले की माहीत नाहीये। 5 चेंडू 34 धावा, एका षटकामध्ये 42 धाव होताना पाहिलेत, एका षटकामध्ये 60 धाव होताना पाहिलेत, एका षटकामध्ये 45 धाव होताना पाहिलेत, तर एका षटकामध्ये 34 धावा का नाही, का नाही? पंच सुनील दादा पाटील सांगतायत की हा स्वैर चेंडू 5 चेंडू 33 धावा, 5 चेंडू 33 धावा, एका चेंडूवर 9 धावांचा विक्रम होऊ शकतो, एका चेंडूवर सहज जिंकलेला सामना 7 धावांचा सामना मुलेकर संघ गमावू शकतो, इतिहास साक्ष आहे, इतिहास सांगणे गरजेचं आहे। एका चेंडूवर 7 धावा, चेंडू हवेत लांबी कमी उंची जास्त आणि प्रफुल्ल केदाराची विकेट मात्र बाद। अतिशय सुरेख लढत दिली असं मी कौतुक करेन या सावळे संघाचं। नक्कीच अप्रतिम गुणलेखनाचं काम 75 वा फलंदाज आहे की तो झेलबाद झालाय। अतिशय सुरेख खेळ, ऋषी नाईकची बहारदार खेळीच्या आधारावरती ओढापण वाळ संघ मात्र शिरकाव करतोय आणि माजी खासदार आदरणीय माजी खासदार ट्रॉफी 2018 हा चेंडू मात्र गेला सीमारेषा बाहेर मिडविकेटला क्लिअर करत 6 धावांसाठी। प्रत्येक शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचं बळ खऱ्या अर्थाने या सावळ्या संघानं दाखवून दिलंय। सावळा संघ भलेही आज पराभूत होऊन घरी जाईल, परंतु आनंदाने तो हा स्वीकारेल, हा अपयश स्वीकारण्याचं माझं प्रामाणिक मत आहे। अक्षय केदारी यांनीही हा षटकार लगावलाय, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका लगावला गेलाय। 3 चेंडू 27 धावा, सुरेख फटकेबाजी सामन्यामध्ये झाली, 88 धावांचा टार्गेट सेट असून सुद्धा अजिबात नांगी टाकली नाही, यासाठी विशेष कौतुक करेन मी सावळे संघाचं। कारण किरण पवार हा मातब्बर खेळाडू या संघामध्ये नसतानाही जिथेनी आता सवयच करून घेतली आहे की तू नसेल, कारण एकदा का माणूस मोठा झाला की आपल्या गावाचं नाव ज्या वेळेला बाहेर पसरवायला लागला त्यासाठी ही कॉम्प्रोमाइज करावीच लागते आणि वाहत्या गंगेमध्ये हात धुण्यासारखं काम करण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, परंतु प्रयत्न फसला आणि आली निव्वळ 1 धाव आणि अंतिम चेंडूचा खेळ मात्र शिल्लक 25 धावांची गरज। परंतु 88 धावा करून सुद्धा पुन्हा एकदा सांगेन की सावळा संघाने चांगली लढत लढला, अप्रतिम खेळ केला आणि खऱ्या अर्थानं ओढापण वाळ संघाला विचार करायला एक वेळ लावला, त्याबद्दल सावळे संघाचं मनपूर्वक अभिनंदन। चेंडूचा इशारा आला स्वैर आणि अशा प्रकारे आणखीन एक धाव, फक्त सामना लांबत गेलाय, कारण एक चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। अतिशय बहारदार खेळ दोन्ही संघाचा की एवढ्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना सुद्धा एक अप्रतिम खेळ आपण इथे न्याहाळला, कारण एवढ्या रात्रीसुद्धा आज सामना एवढा गरम झाला, या गरम वातावरणामध्ये अप्रतिम खेळ। हाफ हेलिकॉप्टर शॉट स्ट्रेट हिट लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या मधून, म्हणजे लॉंगॉनच्या मधून चेंडू गेला आणि अशा प्रकारे आली 1 धाव आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या जमली तब्बल 59। मी म्हटलं होतं जर 60 धावा संदीप सर असत्या, 65 धावा जमल्या, जर का हा 60 धावांचा सामना असता यायचा आहे ओढापण वाळ संघासंघ नायकांना लगेच,
तर नक्की तर सावळे संघाचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी असणार आहे. चांगला प्रयास, अप्रतिम खेळ आणि 88 धावांचा पाठलाग करताना आपण दाखवलेली ताकद, आपण दाखवलेला त्यामागचा कुतूहल मी मनापासून